हॅलो, मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला बो यूज करून बोटनेकची ब्लाऊजची डिझाईन कशी करायची, त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण सांगणार आहे. तर हे बघा, हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे. तर हा बोटनेकचा आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते. तर हे बघा, ह्या ब्लाऊजची उंची आहे 12 आणि त्यामध्ये 1 इंच आपण मार्जिनसाठी घेत असतो. तर टोटल किती झाले? 13. तर इथे 13 मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या ब्लाऊजचं शोल्डर टाकलेलं आहे आपण 6.5 इंच. तर 6.5 यासाठी घेतलेलं आहे की जेव्हा आपण बोटनेक ब्लाऊज शिवत असतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण शोल्डर टाकायचं असतं. तर ह्या ब्लाऊजचं पूर्ण शोल्डर आहे 13.5 आणि 13.5 निम्म होतं 6.5. तर इथे आपण 6.5 मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. ह्यानंतर आपण कुंडा घेतलेला आहे 6.25. ह्या ब्लाऊजची छाती आहे 32. तर 32चा चौथा भाग होतो 8. तर 8 × 32 आणि त्यामध्ये 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेत असतो. तर टोटल किती झाले? 9.5. तर हे बघा, इथे 9.5 मार्किंग करून हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर आता ह्या बॅकनेकला आपण, तर हे बघा, आपण इथे टाकणार आहोत गळा रुंदी 3.5. त्यानंतर इथून खाली घेणार आहोत आपण 3 इंच, हे बघा, आणि इथे परत एक टाकणार आहोत गळा रुंदी 3.5 ची आणि हे जॉईन करून घेणार आहोत. ठीक आहे. आता ह्यानंतर काय करायचं आहे, याला आपण गोल शेप देऊन घेऊयात. ठीक आहे. त्यानंतर आता इथे आपण शेप देऊन घेऊयात. तर हे बघा, आपण हे कट करून घेऊयात. हे बघा, आधी हा वरचा गळा कट करूयात. हा गळा कट केल्यानंतर आपला हा शेप खूप महत्त्वाचा आहे, पण हा शेप लावण्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर कट करावा लागणार आहे. हा तुम्ही बिना कॅनव्हासचा पण स्टिच करू शकतो, पण याचे कोपरे नीट येणार नाही, त्यामुळे आपण कॅनव्हास लावून स्टिच करणार आहोत. ठीक आहे. तर हे बघा, त्यानंतर हा जो शेप आहे ना तो आपल्याला कट करायचा आहे. ठीक आहे. तर हे बघा, इथून करते मी. ठीक आहे. तर हे बघा, हा शेप कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हा शेप कॅनव्हास पेपरवर कट करायचा आहे. तर त्यासाठी हे बघा, हा कॅनव्हास पेपर मी घेतलेला आहे. तर तो आपल्याला ह्या पद्धतीने सेंटरला फोल्ड करायचा आहे. आता हा फोल्ड झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट त्यावर ठेवायचा आहे, हे बघा ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर हा शेप जसा आहे ना तसाच आपल्याला ह्या कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. तर हे बघा, ही मार्किंग करून झालेली आहे. त्यानंतर आपण याला थोडंसं मार्जिन घेणार आहोत. आणि एवढं लक्षात राहू द्या, आता हा जेव्हा आपण जॉईन करणार तेव्हा ॲज इट इज याच्यावर नाही करणार, तर थोडंसं मार्जिन ठेवून तो जॉईन केला जाईल. सेम हीच मार्किंग आपण ह्या साईडला पण करून घेऊयात. ठीक आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. ठीक आहे. तर हे बघा, हे दोन पार्ट झालेले आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हे कॅनव्हास पेपर लावून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता आपल्याला हा बॅकनेक जो आहे तो सरळ ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, हे बघा, हे जे कटिंग केलेलं आहे ना ते बरोबर आपल्याला इथे ठेवायचं आहे. हे बघा, इथे एक ठिकाणी ते जॉईंटच आहे, म्हणजे आपल्याला ठेवायला पण सोपं जाईल. बघा, हे कटिंग करायचं आहे आपल्याला हा शेप. हे बघा, हे आपल्याला ह्या पद्धतीने ठेवून टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. तर हे बघा, आपण पिना लावून घेतलेले आहे. तर आता काय करणार आहोत, हे बघा, हा जो कॅनव्हासचा शेप आहे ना तिथे आपण टिप मारून घेणार आहोत. ठीक आहे, दोन्ही पण साईडला.
तर हे बघा, ही टिप मारून घेतलेली आहे आपण या कॅनव्हास पेपरवर बरोबर त्या शेपला, ठीक आहे. आता यानंतर काय करणार आहोत आपण, बघा हे मधून कट करायचं आहे बरोबर. हा मधला कपडा आहे ना, तो पण कट करून घ्यायचा आहे. हे बघा, हा मधला कपडा कट करून घेतलेला आहे आपण. तर यानंतर काय करणार आहोत, ह्या शेपला छोटे छोटे कट्स मारणार आहोत, म्हणजे तो आपला शेप व्यवस्थित येईल, ठीक आहे. तर दोन्ही पण साईडच्या शेपला छोटे छोटे कट्स मारून घेऊयात. तर हे बघा, हे कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला हे उलटं करायचं आहे. तर हे बघा, बरोबर आपला अस्तर आणि ब्लाऊज पीसच्यामध्ये हा कॅनव्हास पेपर जाणार आहे, ठीक आहे. आणि हे कोपरे आपल्याला, हे बघा मी हे घेते, तुम्ही दुसरे काय पण शार्प घेऊन हे कोपरे पण व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीने हळूहळू प्रेस करायचं आहे. खूप जोरात पण प्रेस करायचं नाही, खूप जोरात प्रेस केलं तर ते फाटण्याची शक्यता पण असते. त्यामुळे एकदम काळजीपूर्वक हळूहळू हे जे आपले कोपरे आहे ना शेपचे, ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे. कारण की ते व्यवस्थित बाहेर आले तर शेप व्यवस्थित येईल आणि तरच आपला ब्लाऊज पण छान दिसेल, कारण की त्या शेपवरच आपलं ब्लाऊजचं लुक पण डिपेंड आहे, ठीक आहे. हे बघा हे शेप आपण व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. सेम ह्याच पद्धतीने याचे पण काढून घेऊयात आपण शेप व्यवस्थित बाहेर, ठीक आहे. तर हे बघा, हे शेप आपलं एकदम व्यवस्थित आलेले आहेत. आपण ह्या शेपवर इथे दापटीप देऊन घेऊयात दोन्ही पण साईडच्या. बघा, दोन्ही पण साईडला आपण दापटीप देऊन घेतलेली आहे, तो खूप व्यवस्थित आहे. बघा, खूप सुंदर आपला शेप आलेला आहे, ठीक आहे. आता यानंतर काय करणार आहोत आपण, हे बघा, हे एज इट इज जॉईन करून घेऊयात आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर हे बघा, दोन्ही पण साईडचा आपण ॲज इट इज जॉईन करून घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो पण कटिंग करून घेतलेला आहे, ठीक आहे. यानंतर काय करणार आहोत, आता कमरेच्या साईडला आणि गळ्याला पट्ट्या लावून घेणार आहोत. दोन्ही पण साईडने गळ्यांना आपण पट्ट्या लावून घेतलेल्या आहे. त्यानंतर आता कमरेच्या साईडला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून कमरपट्टी लावून घेऊयात. तर हे बघा, आपण कमरेच्या साईडला कमरपट्टी पण लावून घेतलेली आहे आणि वरच्या साईडने दापटीप पण देऊन घेतलेली आहे, ठीक आहे. आता ह्यानंतर काय करणार आहोत आपण, बॅकला टक्स टाकून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकतात, आपण दोन्ही पण साईडला टक्स टाकून घेतलेले आहे, ठीक आहे. यानंतर काय करणार आहोत आता, हे बघा, मी ही लेस घेतलेली आहे. तर तुम्ही कुठली पण तुमच्या आवडीनुसार लावू शकतात, पण मी ही लावणार आहे, ठीक आहे.
तर हे बघा ह्या साईडने आपण ही लेस लावून घेतलेली आहे, सेम ह्या साईडने पण लावून घेणार आहोत। ठीक आहे, तर हे बघा दोन्ही साईडला आपण ही लेस लावून घेतलेली आहे। त्यानंतर हे बघा ही ब्लॅक आणि गोल्डन कॉम्बिनेशनची आहे, तर ती मी गळ्याच्या साईडला लावून घेणार आहे। ठीक आहे, तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता आपण गळ्याच्या साईडला पण लेस लावून घेतलेली आहे। तर यानंतर काय करणार आहोत, आता आपण हे सुईने जॉईन करून घेणार आहोत आणि इथे छोटे छोटे बो लावणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण ते बो रेडी करून घेऊयात। ठीक आहे, तर हे बघा हा कपडा मी कट केलेला आहे, छोटेच बो लावायचे आहे त्यामुळे एवढी साईज सफिशियंट आहे। ठीक आहे, तर आता आपण हे सगळे बो रेडी करून घेऊयात। तर हे बघा हे आपल्याला उलटं करायचं आहे आणि सगळ्या बाजूने टिप मारून घ्यायचे आहे। तर सगळे बो आपण सोबतच टिप मारून घेऊयात सगळ्या बोला। ठीक आहे, तर हे बघा हे चारही पण आपण जॉईन करून घेतलेलं आहे। तर ह्यानंतर काय करणार आहोत, आपण एक साईडने हे कट करून घेणार आहोत। हे बघा आणि ते आपल्याला उलटं करायचं आहे। ठीक आहे, तर हे बघा जिथून कट केलेलं आहे ना तिथून आपल्याला बाहेर काढायचं आहे। ठीक आहे, हे बघा सेम ह्याच पद्धतीने हे तिन्ही पण आपण उलटे करून घेणार आहोत। ठीक आहे, हे बघा हे चारही पण बनवून घेतलेले आहे। तर आता काय करणार आहोत, हे बघा सुईमध्ये दोरा होऊन घेतलेला आहे चार पदरी। तर आपल्याला हे ह्या पद्धतीने असं फोल्ड करून इथे मध्ये सुईने जॉईन करायचं आहे। हे बघा हे असं करून आपल्याला इथून सुईने पॅक करायचं आहे। ठीक आहे, तर ह्याच पद्धतीने आपल्याला हे बाकीचे पण करून घ्यायचे आहे। तर इथे सेंटरला आपण एक एक बटन लावणार आहोत त्यामुळे काय होईल आपलं हे फूल खूप सुंदर दिसेल। ठीक आहे, तर आपण आत्ताच लावून घेऊयात नंतर लावण्यापेक्षा। हे बघा, टम्पल लावून घेतलेलं आहे। सेम ह्याच पद्धतीने आपण हे बाकीचे बो पण रेडी करून घेऊयात। तर हे बघा हे बो आपण बनवून घेतलेले आहे। ठीक आहे, तर आता आपण हे बॅकनेकला लावून घेऊयात। तर हे बघा सगळ्यात आधी आपल्याला हे दोन जॉईन करायचं आहे सुई दोऱ्याने आणि त्यानंतर आपल्याला तिथे बो लावायचा आहे। तर हे बघा, तुम्ही इथे बघू शकता हा बो खूप सुंदर दिसतोय आपण इथे लावून घेतला आहे। सेम ह्याच पद्धतीने खालच्या साईडला पण बो लावून घ्यायचे आहे आपल्याला। तर हे बघा तुम्ही इथे बघू शकतात आपण चारही पण बो तिथे तिचे जॉईंटला लावून घेतलेले आहे। ठीक आहे, तर बघा खूप सुंदर असा आपला बोटनेकचा हा बॅकनेक रेडी झालेला आहे आणि खूप न्यू स्टाईलमध्ये आपण हे बो लावलेले आहे त्यामुळे ब्लाऊजला खूप लुक आलेला आहे। तर खूप फॅन्सी असा हा ब्लाऊज आपला शिवून तयार झालेला आहे। तर मी खूप सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे आणि अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की तुम्ही पण असं सहज शिवू शकतात। तर तुम्ही पण ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा। ही डिझाईन आवडली असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक्यू।